नमस्कार, माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याकडे कितीही कठीण परिस्थिती तयार हो, कोणाला त्रास हो, मरो धरो, कोणाला काही घेणं देणं नाही. सर्व साधू संत सांगून गेले की आपल्या एखाद्या कृतीमुळे समोरच्याला जर त्रास होत असेल तर ती कृती कधीही करू नये, त्यालाच मानवधर्म म्हणतात. आणि ज्या प्रकारची अपेक्षा आपण समोरच्याकडून करतो तसंच जर आपल्याला वाटत असेल आणि तशीच अपेक्षा तुम्हाला समोरच्याकडून पाहिजे असेल तर आपल्याला तसा विचार करणं भाग आहे, तरच समोरचा तुम्हाला तशी वागू देईल. म्हणजेच तुमची कृती ही तुमच्याकडे कधी ना कधी रिबाउंड होऊन येते. हे झालं तत्व. आता या बाबतीमध्ये हा जो फोटो आहे हा आहे मागच्या वर्षीचा. पहा, या ठिकाणी याच उन्हाळ्यात असं दंड कचरा जेवण चालू आहे. पहा 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 कसं कचरा जेवण चालू आहे. आणि उन्हाळा आहे, कोणाला उन्हाळा होता, कोणाला काही वाटत नव्हतं आणि कोणी काही बोलत नव्हतं. आता याच्यावरती मी मागच्या वर्षी जे भाष्य केलं होतं ते पहा. काय केलं होतं मागच्या वर्षी? गुड आफ्टरनून प्लीज, टुडेज पिक्चर न्यूरोफिडल्ड व्हाईल रोम बर्ड. म्हणजे रोमन राज्यामध्ये एकदा रोम अक्षरशः जळत होतं आणि न्यूरो मस्त फिडल वाजवत होता. त्या जळण्याचं त्याला काही वाटत नव्हतं, त्याला फक्त त्याच्या आनंदाचं पडलं होतं. तसंच आज असं झालं. इट सिंग्स फ्रॉम द जनरल सिनेरिओ ऑफ रूल्स अँड लॉज ॲडरन्स दॅट लॉज अँड रूल्स आर नॉट फॉर ॲडरन्स बिकॉज देअर इज नो एक्झाम्पल ऑफ एनी पनिशमेंट फॉर लॉ अँड रूल्स ब्रोकन बाय एनीबडी. म्हणजे थोडक्यात अर्थ काय की आपल्याकडे शिस्त का पाळली जात नाही, कायदे का पाळले जात नाही? कारण असा कायदा मोडला तर शिक्षा होत नाही, शिस्त मोडली शिक्षा होत नाही. काही करा काही करा, तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य. तुमच्या कृतीमुळे समोरच्याचा मरो अंग धरो, कुणाला काही घेणं देणं नाही. आणि म्हणून मी या बाबतीमध्ये मागच्या वर्षी संबंधित ऑथरला विनंती केली होती की कचरा ज्वलन थांबवा, कारण त्यानं निसर्गाची हानी होते आणि माणसाची प्रकृतीसुद्धा बिघडते. पण आज तागायात अजूनही अशा कचरा ज्वलनावरती एकही कार्यवाही झालेली, शिक्षा झालेली मला काही आढळलेली नाही. आणि त्याचा परिणाम काय झाला पहा. यावर्षी पहा पहा, सध्या करोनाचं संकट आहे. सगळ्यांनी चार भिंती आड कोंडून घेतलं. कशाकरता? तब्येत बिघडू नये, करोना अटॅक होऊ नये. आणि एक तत्व सांगितलं गेलं की ज्याची इम्युन पॉवर कमी असते त्याला करोना लवकर अटॅक करतो. पहा मंडळी, आता जेव्हा असं कचरा ज्वलन होतं एवढ्या भर उन्हाळ्यात, आज ऊन आहे, भर दुपारची वेळ आहे, आणि असं जर कचरा ज्वलनामुळे ते विषारी वायू बिन अवशेष वायू जर नाकात गेले, घशात गेले, फुफ्फुसात गेले तर सिनियर सिटिझनची इम्युन पॉवर ठिकाणावर राहील का? नाही. आणि म्हणून हे ज्वलन निषेधार्य आहे सध्याच्या काळी. आणि तसंही कचरा ज्वलनाला बंदी आहे, हरित लवादाची तशी ऑर्डर आहे, कचरा राहिलं गुन्हा आहे. पहा आता हा व्हिडिओ पहा आणि आपण काय ते ठरवा. हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही वेळ मिळा तर बोलेल. पहा व्हिडिओ पहा. नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, हे पहा कसे कचरा ज्वलन चालू आहे. अनेक वेळा सांगितलं कचरा जाळणे हा गुन्हा आहे आणि याला हरित लवादाने मान्यता दिलेली, हरित लवादाने यावर बंधन टाकले आहे, तरीसुद्धा कोणी ऐकत नाही.
या कचऱ्यामध्ये प्लास्टिक असते, अनेक गोष्टी असतात, विषारी वायू निघतात. सध्या कोरोनाचं आक्रमण चालू आहे, त्यात हे कचरा ज्वरण ऊन तापून राहिलं, त्याची उष्णता सोडल्या जाते. मला सांगा, ह्या मंडळींना कोण शिकवेल की एवढ्या मोठ्या कोरोना संकटामध्ये असं कचरा ज्वलन टाकून हे भर टाकत आहेत. जेवढी उष्णता वाढेल तेवढं सिनियर सिटीजनची इम्युनिटी पॉवर कमी होते, जेवढे ग्रीन हाऊसेस गॅसेस निघतील तेवढे सिनियर सिटीजन रोगग्रस्त होतात. पण यांना काही घेणं देणं नाही, कवडीची अक्कल नाही, यांची अक्कल गहाण टाकलेली आहे. 100 वेळा सांगूनही ऐकत नाही, सरकार यांच्यावर काही कार्यवाही करत नाही. म्हणून महापालिकेला विनंती, ताबडतोब हे असं कचरा ज्वलन बंद करावं आणि सिनियर सिटीजनचं आयुष्य सुरक्षित करावं या कोरोनाच्या संकटात. यावेळी बऱ्याच लोकांना सांगितलं, पण ही लोकं काही ऐकत नाही. पहा कसा धूळ दिसतो आहे, ज्वलन होतं आहे, बिलकुल कोणी ऐकत नाही. कायदा मोडणं ही शान समजतात, नियम मोडणं शान समजतात, शिस्त मोडणं शान समजतात. ही एवढी मेंटॅलिटी कशी डेव्हलप झाली ही नक्कीच जाणताना शोधायचं आहे. आणि आपल्या काम कुठच्यामुळे दुसऱ्याला काहीतरी त्रास होणार नाही ना, याचासुद्धा प्रत्येकाला विचार करणं गरजेचं आहे सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये. असो, नाशिक रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ स्वयंसेवी आणि नॅशनल सोसायटी कौन्सिल मेंबर, या कचरा जेवणाची संबंधित अधिकाऱ्याने नोंद घेऊन अशा गोष्टी टाळाव्या ही विनंती. थँक्यू. माझे रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियरिंग असेल आणि नॅशनल सोसायटी कौन्सिल मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल, व्हॉट्सअप सप्ली यूट्यूब व्हिडिओ. थँक्यू. कृपया ह्या कोरोना आक्रमण काळात स्वच्छता पाळा, कचरा जाळू नका आणि सिनियर सिटीजनची इम्युन पॉवर कमी करू नका, जेणेकरून त्यांच्यावर कोरोना अटॅक होणार नाही, ही सर्व संबंधितांना विनंती. थँक्यू.